जल प्रहरी आहे बाकी ते खूप निराश झाले आहे म्हणून कोणी यायला मागितलं नाही. एक आम्ही ग्रुप बनवलेला आहे ऑलरेडी ज्याच्यात कलेक्टर पण आहे कमिशनर्स आहेत सगळे आहेत त्याच्यावर ते रोज प्रदर्शन करतात. त्यांचा म्हणणं आहे की एवढं सगळं सांगून पण काही होत नाही म्हणून आय फील त्यांनी बॉयकॉट सर्फेस केले आणि कुठेही ते जल प्रहरी काम करायला तयार होत नाही. पण माझा असा विचार असतो की कुठलाही समाधान आपण पीसफुली जर केलं हार्मोनियसली केलं आणि असं प्रकारच्या जेव्हा एक संधी मिळते त्याच्यात पण जर आम्ही थोडासा कन्व्हिन्स करू शकलो आणि त्याच्या मार्फत जर काही कॉन्शियसनेस आलं तर काम चांगलं होऊ शकतं. सर्वात प्रथम माझे इन्स्पिरेशन म्हणून तर मी योगेश गोडसे दिना घेणार. पहिला मीटिंगपासून ते आजपर्यंत ते स्वतः उपस्थित राहतात कुठल्याही मीटिंगला. हा आमच्यासाठी खूप मोठा इन्स्पिरेशन मोटिवेशन असतो काम करायला. आणि इवन जे ॲडिशनल कमिशनर शिरवाडे सर मनीषा प्रधान जी कदम मॅडम तर अशी आज जो एक संधी आम्ही निर्माण करायचा आमचा प्रयत्न होता कारण जानेवारीमध्ये ही जी आर निघाली होती जिथे मी चीफ सेक्रेटरीला सांगून एक अमेंडमेंट करून घेतली कारण आपला जो चला जाणू या नदीला हा उपक्रम जेव्हा सुरू झाला तर कमिशनर जे सॉरी कलेक्टर जे आपले डिस्ट्रिक्टचे होते ते चेअरमॅन होते. पण असं करताना पण आम्हाला दिसलं की तो हायरार्कियल ऑर्डर मुंबईमध्ये म्हणा की नाशिक नागपूर आणि ठाण्यामध्ये इथे